राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसेल त्या सरकारनं तातडीनं पाय उतार व्हावं आणि या पद्धतीचा महाराष्ट्राची बदनामी आम्ही कधी खपवून घेणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं जातीय तणाव आणि धार्मिक तेढ निर्माण करून हे सरकार मुद्दामून या राज्याची बदनामी करण्याचं पाप करते आहे आणि हे आम्ही आरोप नाही करत, ही वस्तुस्थिती आहे. सरकारला आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना आम्ही जाऊन सांगितलं तरी हे सरकार मुद्दामून या पद्धतीच्या घटना करत असेल आणि तथाकथित काही संघटना या पद्धतीचा मुद्दामून राज्यामध्ये हे विष ओकण्याचं काम करत असेल हे कधी खपवून घेणार नाही, ही भूमिका आमची आहे. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा, सरकारच्या जवळ हाकेवर सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये चरणी रोडला, त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये जाऊन त्या मुलीवर बलात्कार करणं आणि त्याच्यानंतर त्या मुलाने चरणी रोडवर जाऊन आत्महत्या करणं, काय चाललं या महाराष्ट्रामध्ये? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? एकनाथ शिंदे आणि फडणवीस, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. या महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित राहिल्या नाहीत, महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. जाते ते निर्माण करून तुम्ही ज्या पद्धतीने हे राज्य बदनाम करताय याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. जनता तुमच्याकडून उत्तर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच मुली सुरक्षित नसतील तर हे तुम्हाला राज्यकर्ते म्हणून तुम्हाला जे दिमागानं वावरताय ते तुम्हाला त्या पद्धतीनं वावरता येणार नाही. याची दखल तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे, नाही तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार.